हाय गाईज वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल तर गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य विभाग भरती संदर्भात काही अपडेट्स आलेले आहेत तर ते आपण जाणून घेणार आहोत तर कम्प्लीट व्हिडिओ पाहत राहा तर गाईज एक नवीन अपडेट आलेला आहे पुढारी वृत्त सेवा या न्यूज पेपर मध्ये की आरोग्याच्या भरती परीक्षेचे सुधारित वेळापत्रक घोषित करण्यात आलेले आहे परंतु नेमकी कोणती परीक्षा आहे किंवा कोणत्या परीक्षेचे आहे हे आपण कम्प्लीट या आर्टिकल मधून जाणून घेणार आहोत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आस्थापनेवरील गट ब आणि ड संवर्गातील रिक्त शिक्षकेतर पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत भरती प्रक्रियेसाठी चौदा पंधरा व सतरा ऑक्टोबरला लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे मात्र या परीक्षांमधील काही पदांसाठीच्या परीक्षा वेळापत्रकात अंशता बदल करण्यात आला आहे विद्यापीठाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर नवीन वेळापत्रक घोषित केल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर विद्यापीठ भरती प्रक्रियेत विविध पदांसाठी अर्ज केलेल्या ले विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा मुंबई पुणे औरंगाबाद नागपूर लातूर कोल्हापूर व नाशिक येथील निर्देशित केलेल्या परीक्षा केंद्रामध्ये घेण्यात येणार आहे येत्या चौदा तारखेला सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत लिपिक कम टंकलेखक डेटा एंट्री ऑपरेटर रोखपाल भांडारपाल या पदांसाठी तसेच दुपारी दोन ते चार वेळेत कक्षाधिकारी अधिकारी खरेदी अधीक्षक पदासाठी आणि सायंकाळी पाच ते सव्वा सहा या कालावधीत शिपाई पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे तसेच पंधरा ऑक्टोबरला सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत वरिष्ठ लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी तसेच दुपारी दोन ते चार वेळेत वरिष्ठ सहाय्यक पदासाठी आणि सायंकाळी पाच ते सव्वा सहाच्या वेळेत वाहन चालक पदाकरिता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे दरम्यान सतरा ऑक्टोबर रोजी नाशिक येथे सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत सहायक लेखक वीज तंत्री तसेच दुपारी एक ते अडीच वेळेत निम्न श्रेणी व उच्च श्रेणी लघुलेखक लघुटंकलेखक छायाचित्रकार आर्टिस्ट कम ऑडिओ अँड व्हिडिओ एक्सपर्ट या पदांसाठी आणि दुपारी साडेतीन ते साडेपाच वेळेत सांख्यिकी सहायक पदासाठी आणि दुपारी साडेतीन ते सायंकाळी पाच या वेळेत विद्युत पर्यवेक्षक पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे सर्व अर्जदारांनी परीक्षा वेळेतील बदलाबाबत नोंद घ्यावी असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे तर येथे त्यांनी जी काही माहिती सांगितलेली आहे परीक्षेच्या सुधारित वेळापत्रका संदर्भातील तर ही परीक्षा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्थापनेवरील जे गट ब आणि ड संवर्गाची रिक्त शिक्षकेतर पदे आहेत तर या पदांची आहे कारण की त्यांची जी काही पदभरती होणार आहे ती सरळ सेवेने होणार आहे आणि या सरळ सेवेच्या असणाऱ्या भरतीमध्ये जी काही एक्झाम आहे ती चौदा पंधरा आणि सतरा ऑक्टोबरला घेण्यात येणार असल्याचे ठरलेले होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काही संवर्गाच्या परीक्षा मागे पुढे होणार आहेत तर त्या संदर्भातील कंप्लीट सुधारित वेळापत्रक ऑफिशियल वेबसाईट वर प्रदर्शित करण्यात आलेलं आहे असं या कंप्लीट आर्टिकल मधून सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबरच ज्या कॅन्डिडेट्सनी ज्या परीक्षार्थींनी या परीक्षेसाठी फॉर्म फिलअप केलेले असतील तर त्या सर्व परीक्षार्थींनी एक वेळा नक्की ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन हे वेळापत्रक चेकआउट करायचं आहे जेणेकरून त्यांच्या जे काही परीक्षा आहेत त्या वेळेवर त्यांना करणार आहेत नंतर काही जे काही आपली आरोग्य विभाग भरतीची गटकं आणि गड्डची जाहिरात आहे ती कधीपर्यंत प्रसिद्ध होईल तर त्या संदर्भातील कुठलेही नवीन अपडेट समोर आलेले नाही आहे परंतु गैज आपण सर्वांना माहिती आहे की आरोग्यमंत्र्यांनी मागे दिलेल्या माहिती अनुसार त्यांनी सांगितलेलं होतं की जी काही आरोग्य भरतीची जाहिरात आहे ती डिले याच कारणामुळे होत आहे की कंपनीची नियुक्ती करण्याचं काम सुरू आहे अजूनही कंपनी निवडीची प्रक्रिया कंप्लीट झालेली नाही जेव्हा केव्हा कंपनी निवडीची प्रक्रिया कंप्लीट होईल तेव्हा आपल्याला आरोग्य भरतीची नवीन जाहिरात रहे। जाहिरात पाहण्यास मिळणार आहे आहे परंतु आरोग्य भरतीची निघणार आणि जे काही माझी परीक्षार्थी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे फॉर्म फिलअप करण्याची गरज नाही फक्त नवीन परीक्षार्थींना फॉर्म फिलअप करावा लागणार तर जेव्हा केव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल तेव्हा मी तुम्हाला वेळेवर नक्की नोटिफाय करणार आहे आणि त्यानंतर जेव्हा आरोग्य विभागाचे वेळापत्रकसुद्धा प्रसिद्ध होईल तेव्हा सुद्धा मी तुम्हाला नोटिफाय करणार आहे म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर गैज आजच्या व्हिडिओमधून जे काही परीक्षार्थींनी या नवीन एक्झामसाठी फॉर्म फिलअप केलेले असतील त्यांच्यासाठी जे काही परीक्षेचे सुधारित वेळापत्रक आहे त्या संदर्भातील माहिती मी सांगितलेली आहे जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी थँक्यू ऑल